मागील व्हिडिओमध्ये आपण स्केचअपचा वापर करून लेआउट आणि भिंती बनवून त्यामध्ये खिडक्या आणि दरवाजांसाठी मोकळी जागा कशी बनवावी हे पाहिले. आज आपण स्केचअपचा सॉफ्टवेअर वापरत असताना आपल्याला ज्या काही कन्सेप्ट्सची आवश्यकता असते त्याची माहिती घेऊ. जेव्हा तुम्ही स्केचअपचे सॉफ्टवेअर डाउनलोड करून इन्स्टॉल कराल त्यावेळी तुम्हाला यावेळी तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल तशा प्रकारची विंडो दिसेल. त्यामध्ये दिसणारा टूलबार हा गेटिंग स्टार्टेड हा टूलबार आहे. यामध्ये स्केचअपच्या सुरुवातीच्या वापरासाठी आवश्यक असलेली तेवढी टूल्स आहेत. जर तुम्हाला यापेक्षा अधिक टूल्सची आवश्यकता भासली तर तुम्ही त्यासाठी टूलबारवर राईट क्लिक करावे, म्हणजे एक पॉपअप विंडो उघडेल. त्यामधून लार्ज टूल सेट निवडावा. लार्ज टूल सेटमध्ये जास्त प्रमाणात टूल्स आहेत. त्यापैकी काही टूल्स आपण या ठिकाणी वापरू शकतो. या सॉफ्टवेअरमध्ये समजून घेण्यासारखी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामधल्या ॲक्सिस. लाल रंगाची रेषा ही एक्स ॲक्सिस, तर हिरव्या रंगाची रेषा वाय ॲक्सिस, निळ्या रंगाची रेषा ही झेड ॲक्सिस दर्शवते. उदाहरणार्थ आपण 8 फूट बाय 2 फूट या आकाराचा चौकोन काढला तर 8 फूट हे एक्स ॲक्सिसवर आणि 2 फूट हे वाय ॲक्सिस म्हणजे हिरव्या रंगाच्या ॲक्सिसवर दिसतील. तसेच एखादा चौकोन काढत असताना त्याचे आकारमान आपल्याला स्क्रीनच्या खालील बाजूस उजव्या कोपऱ्यामध्ये डायमेन्शन्स या चौकटीमध्ये दिसतात. आपल्याला हवे असणारे डायमेन्शन्स आपण कीबोर्डचा वापर करून देखील येथे एंटर करू शकतो. चौकोनाचे डायमेन्शन्स एंटर करण्यासाठी प्रथम ज्यावेळी आपण चौकोन काढत असू त्यावेळी माउस पॉइंटर दाबून ठेवलेल्या स्थितीमध्ये 8 फूट, 2 फूट एंटर असे एंटर करावे. फुटासाठी ॲपॉस्ट्रॉफी या चिन्हाचा वापर केला जातो. आपण जे डायमेन्शन्स एंटर करू ते उजव्या कोपऱ्यामध्ये खालील बाजूस आपल्याला दिसून येतात. जेव्हा आपण रेक्टँगल टूलचा वापर करीत असू त्यावेळी माउसचे पॉइंटर एका पेन्सिलच्या आकारात बदलते. रेक्टँगल काढून झाल्यानंतर स्पेस बार दाबावा, म्हणजे माउसचा पॉइंटर पूर्ववत होईल. यानंतर पुशपुल टूल वापरण्यासाठी सरफेसवर क्लिक करून तो सरफेस निवडला आहे की नाही याची खात्री करावी. सरफेस निवडला असेल तर त्याचा रंग हलकासा बदललेला आपल्या लक्षात येतो. त्यानंतर पुशपुल टूल सिलेक्ट करून पूर्वी सिलेक्ट केलेल्या सरफेसवर येऊन त्याला ज्या दिशेने आपल्याला भिंत बनवायची आहे त्या दिशेने ओढावे, म्हणजे भिंत तयार होत असलेली आपल्याला दिसेल. या ठिकाणी आपल्याला निश्चित उंचीची किंवा निश्चित लांबीची भिंत हवी असेल तर त्याचे अंतर आपण माउस पॉइंटर दाबून ठेवलेल्या स्थितीमध्ये कीबोर्डचा वापर करून एंटर करावे. या ठिकाणी 10 फूट उंचीची भिंत निर्माण करण्यासाठी 10 ॲपॉस्ट्रॉफी असे लिहून एंटर दाबल्यास 10 फूट उंचीची भिंत निर्माण होते. हे झाल्यानंतर लगेचच स्पेस बार दाबावा, म्हणजे माउस पॉइंटर पूर्ववत होईल. या ठिकाणी आपल्याला 10 फूट उंचीची भिंत निर्माण झालेली दिसेल.
आपल्याला तयार झालेल्या आकृतींचे परिमाण जर लिहिलेले दिसत असावे असे वाटत असेल तर टूलबारमधून डायमेन्शन्स नावाचे टूल निवडावे आणि त्यानंतर ज्या बाजूचे परिमाण आपल्याला हवे आहे त्यावर क्लिक करून त्याला ड्रॅग करावे, म्हणजे तेथे त्या बाजूचे डायमेन्शन्स लिहिलेली लाईन आपल्याला दिसेल. या ठिकाणी 10 फुटाची डायमेन्शन भिंतीची आपल्याला दिसत आहे. त्यानंतर महत्त्वाचे टूल म्हणजे टेप मेजर टूल. याचा उपयोग करून आपण एखाद्या सरफेसवर आपल्याला हव्या त्या ठिकाणी गाईड्स बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. गाईड टूलचा वापर करताना एखाद्या लाईनपासून गाईडचे अंतर हे आपल्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणी दिसू लागते. गाईडचा वापर करून खिडकीची जागा निश्चित केल्यानंतर रेक्टँगल टूलचा वापर करून हव्या त्या आकाराचा चौकोन बनवावा. चौकोनाचे निश्चित परिमाण आपल्याला टाईप करून देखील एंटर करता येते. माउस पॉइंटर सोडून दिल्यानंतर चौकोन पूर्ण होतो. त्यानंतर स्पेस बार दाबावा आणि तयार झालेल्या चौकोनामध्ये एकदा क्लिक करावे म्हणजे चौकोन सिलेक्ट होईल. त्यानंतर पुशपुल टूल सिलेक्ट करून या चौकोनावर माउस पॉइंटर आणावा आणि त्यानंतर माउसचे बटन प्रेस करून त्याला वरील दिशेने ढकलावे. असे झाल्यानंतर ऑन फेस असे लिहिलेले आपल्याला स्क्रीनवर दिसेल आणि मागील पृष्ठभागाचा रंग हलका निळा झालेले आपल्याला दिसेल आणि माउस पॉइंटर सोडून द्यावा. त्यानंतर परत स्पेस बार दाबावा म्हणजे माउस पॉइंटर पूर्ववत होईल. असे केल्यानंतर आपल्याला भिंतीमध्ये मोकळी जागा झालेली दिसून येईल. अशा रीतीने आपण दरवाजे आणि खिडक्यांसाठी मोकळी जागा बनवू शकतो. पुशपुल टूलचा वापर करीत असताना जर आपल्याला काही अडचण आली तर कंट्रोल आणि झेड ही बटणे दाबून आपण मागील स्टेपवर परत जाऊ शकतो आणि तेथून परत एकदा पुशपुल टूलचा वापर करू शकतो. यानंतर आपण तयार झालेल्या चौकटींमध्ये खिडक्या आणि दरवाजे यांचे मॉडेल्स बसवू. यासाठी आपण पूर्वीच तयार केलेल्या मॉडेल्सचा वापर करू. स्केचअपचे वेअर हाऊस या नावाचे एक वेबसाईट आहे. तेथून आपण दरवाजा आणि खिडक्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे तयार मॉडेल्स विनामूल्य डाउनलोड करू शकतो आणि त्यांना आपल्या मॉडेलमध्ये वापरू शकतो. हे कसे करायचे याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. तसेच स्केचअप सॉफ्टवेअरबरोबर 1001 bits या नावाचे एक विनामूल्य एक्सटेन्शन उपलब्ध आहे. ते देखील आपण पुढील भागामध्ये इन्स्टॉल करू आणि खिडक्या बनवण्यासाठी त्याचा वापर कसा करता येईल ते पाहू.